भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती, परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पवेतवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे, जयंत पाटलांकडे दिलेला आहे, पण त्यांनी तो अद्याप पवेतो स्वीकारलेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे. अशा स्थितीमध्ये मी आज आहे, पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहील तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे, तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं. काही कारणं त्याचे होते, त्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली. माझ्या काही अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टी जॉईन करावं असं वाटलं होतं. पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल. भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईन. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.